कायम दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात समाधानकारक पाऊस झालाय. जोरदार पावसामुळे नद्या आणि ओढे नाले भरून वाहू लागलेत. जत तालुक्याच्या पूर्व भागात असणारी बोर नदी दुथडी भरून वाहू लागली आहे, तर उत्तर भागातील कोरडा नदीलाही पूर आला आहे. एकीकडे समाधानकारक पाऊस झाला असला तरीसुद्धा द्राक्ष डाळिंबासहित अन्य पिकांना मात्र याचा फटका बसला आहे. शेतात पाणी साचल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. जत तालुक्यामध्ये दुष्काळाने हैराण झालेला शेतकरी यंदा मात्र पावसाने पुन्हा हैराण झाल्याचे चित्र पाहायला मिळते. एकीकडे पाऊस पडल्यामुळे सुकाळ जाणवत असला तरीसुद्धा दुसरीकडे पिकांचे मात्र मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागते. त्यामुळे जत तालुक्यात पावसामुळे गेलेल्या बागांचे आणि शेती पिकांचे पंचनामे करून सरसकट मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.